काय हाय नमस्कार मित्रांनो, मी निखिल, वेलकम टू माय व्लॉग्स. मोनी, निमिती, आणि बघा सुजल पण आहे. इवान, इवान हाय कर, हे बघ इकडे. तर ऍक्च्युली आज आम्ही आलोय लोणाळ्याला. अचानक प्लॅन झाला रात्री, आम्ही रात्री लोणाळ्याला आलोय. आणि हे तुम्ही बघत असाल माझ्या मागे, तर हा बंगलो आहे. हॅलो, तर हा ऋषभचा बंगलो आहे. ऋषभ मोनीचा भाऊ आहे. आणि हे बघा इकडे सोनी. आणि पोरं बघा इकडे. आणि हे पोरांचं काय चाललं. चला मी तुम्हाला बंगला दाखवतो इकडे कसा आहे. हा तुम्ही बघता ना, हा इथे पूल आहे. आणि या पलीकडे पण अजून एक अटॅच अजून एक बंगलो आहे. आणि तो पूर्णपणे अजून तो अजून लक्झरियस बंगलो आहे. खूप छान प्रॉपर्टी बनवलेली आहे. आणि हे लोणावळा लेकच्या जवळच आहे. म्हणजे तुम्हाला जर इकडून बाहेर जायला जर असं वाटतं ना की भुसी डॅम लांब आहे वगैरे, तर इथून भुसी डॅम खूपच जवळ आहे. लायन्स पॉईंट खूप जवळ आहे. आणि वॉटर पावसाळ्यात वॉटरफॉल पण असतात. खूप छान बाजूलाच बंगलोचा वॉटरफॉल आहे. तर खूप छान अशी प्रॉपर्टी आणि मस्त एकदम प्राईम लोकेशनवर आहे लोणाळ्यात. तर खरंच खूप छान प्रॉपर्टी आहे. मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लोकेशन आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स वगैरे शेअर करेलच. खरंच तुम्ही म्हणजे जर लोणाळ्यात बघत असेल, बजेट फ्रेंडली आहे. माझं नाव सांगा परत, तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुम्हाला अजून त्यात डिस्काउंटसुद्धा मिळेल. आणि 3 BHK आहे पूर्ण, म्हणजे सगळी सोय आहे नीट. इकडे केअरटेकरसुद्धा आहे, किचन आहे. तुम्हाला काही खाऊन म्हणजे बनवून जर खायचं असेल तर किचन अवेलेबल आहे. सगळे सोयी आहेत, फ्रीज वगैरे सगळं. आणि मित्रांसाठी असू द्या किंवा फॅमिलीसाठी असू द्या, तुम्ही जर ग्रुपमध्ये येत असाल 3 BHK बिंदास किती 10-12 लोकं तर आरामशीर राहू शकतात. 8 लोकं 10 लोकं मस्त एकदम एक्स्ट्रा मॅट्रेसेस अवेलेबल केलेले जातात. आणि खूप सुंदर, मेन सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकेशन आहे. तुम्हाला कुठेही तुम्ही वॉकिंग डिस्टन्सवर तुम्हाला लेक ब्रिज आहे, लोणावळा लेकचा ब्रिज, तिकडे तुम्ही वॉकिंग डिस्टन्सवर जाऊ शकता. इथे 5 मिनिटं पण नाही लागणार. आणि खूप छान लोकेशन आहे. आणि मी तर बोलेल तुम्ही नक्की ट्राय करा लोणाळ्यात. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला बंगलो भेटत नाही आहे किंवा राहण्याची काही सोयी होत नसेल, तर हे तुम्हाला खरंच म्हणजे कन्व्हिनियंट आहे खूप. इथून जाणार आहे नाश्ता करायला. नाश्ता नाही, ॲक्च्युली वाजले 1:30 वाजले. आम्ही आता इकडे जेवण करायला जाणार आहे बाहेर. बघूया आता कुठे दाखवतो तुम्हाला. तर आम्ही या बाजूच्या बंगल्यामध्ये आलो आहे सहज बघायला. हे बघा इकडे पण हा असं पूल आहे. तर हा राजा आहे. हा इकडे केअर सगळं, तुम्हाला काही जर सोयी करून घ्यायची असेल तर राजा हेल्प करतो इकडे. ठीक आहे, तुम्ही आले ना तुम्हाला खरंच खूप सपोर्ट केला जाईल. राजाकडून खरंच खूप सपोर्ट भेटेल तुम्हाला. छान एकदम मस्त बनवलं.
आता आम्ही आलोय लहान पोरांना यांना सगळ्यांना सँडविच खायचंय म्हणून सँडविच खायला आलोय. खूप मस्त सँडविच भेटत लोणावळा नगर परिषद. तर आम्ही आलोय बुवा मिसळ खायला. आणि इकडे जैन मिसळ सुद्धा मिळते. हे बघा, हे लोक जैन मिसळ खात आहेत. फोटो नाही घेते मी. झाली आता आमची मिसळ पार्टी. मस्त भरपूर खाऊन झाले. खाऊन खाऊन पाव खाऊन खाऊन नुसती तब्येत वाढत चालली आहे. पण काय मिसळ आल्यावर समोर कंट्रोल होत नाही.